मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या यादीमध्ये टिकून राहण्यासाठी मालिका आणि रिॲलिटी शोचे निर्माते आणि दिग्दर्शक विविध प्रकारचे ट्विस्ट आणत असतात तर अशातच आता रिअॅलिटी शोची टी आर पी लिस्ट समोर आली आहे तर हो दे धिंगाना या रिॲलिटी शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता गेल्या वर्षी दोन हजार बावीसला या शोचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला अभिनेता सिद्धार्थ जाधव अर्थातच सगळ्यांचा लाडका आपला सिद्धूने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वीकारलं होतं तर पहिल्या भागाला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर स्टार प्रॉ वाहिनीने गेल्या महिन्यात या शोचा दुसरा सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला तर आता हो दे धिंगाणा या बहुचर्चित रियालिटी शोच्या दुसऱ्या पर्वाला एकवीस ऑक्टोबरपासून सुरुवात झाली या भागाचं सूत्रसंचालन देखील सिद्धार्थ जाधवच करताना दिसतोय दुसऱ्या पर्वाच्या पहिल्याच भागात ठरलं तर मग आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते या एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या शोच्या टी आर पीचे आकडे नुकतेच समोर आले आहेत सिद्धार्थचा आता हो दे धिंगाणा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला आहे या संदर्भात सिद्धार्थ जाधवने पोस्ट शेअर करत माहिती दिली दरम्यान सिद्धार्थ जाधवची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव आहे नॉन फिक्शन शोमध्ये सिद्धार्थच्या आता हो दे धिंगाणाने बाजी मारली असून मालिका विश्व ठरलं तर मग या मालिकेचा दबदबा कायम आहे रिॲलिटी शोच्या यादीत आता हो दे धिंगाणा दोन पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थानी आहे जी टी व्हीवरील चला हवा येऊ द्या हा शो तर तिसऱ्या स्थानावर आहे सारे गामप यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे बिग बॉस विकेंडचा वार आणि नवा ध्याच नवा हा कार्यक्रम तर निलेश सावळेचा लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला मागे टाकत सिद्धूचा आता होऊ दे धिंगाणा दोन हा कार्यक्रम पहिल्या स्थानी आलेला आहे याविषयी प्रेक्षक म्हणून तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा